नमस्कार, माझे नाव क्षितिज हरीश ललवाणी आहे। आज मी तुम्हाला भित्रा दगड गोष्ट सांगणार आहे। एका गावात एक मूर्तिकार राहत होता, त्याचं नाव होतं रतन। तो एक एकदम कलाकार होता। त्याच्या घरी एक दिवस काही गावातली लोक आली। सरपंच साहेब म्हणाले, काय रे रतन, कसं चालू आहे तुझं काम? रतन म्हणाला, चांगलं चाललं रे सरपंच साहेब। आणि रतन म्हणतो, पण आज इकडे कसं येणं केलं? सरपंच साहेब म्हणतात, तुला तर माहितीच आहे आपण एक गावात मंदिर बांधलंय, त्याच्यासाठी कोणती एक चांगली मूर्ती मिळत नाही। म्हणून रतन, मी काय म्हणतो, तूच का नाही बनवत मंदिरासाठी चांगली मूर्ती? रतन अगदी आनंदित असतो आणि मग तो जंगलात जातो आणि दगड उचलून आणतो। तो सगळी हातियार काढतो आणि तो दगड फोडणार। तेवढ्यात आतून आवाज येते, अरे अरे थांब थांब, मला नको मारूस, माझ्या शेळीचे असे तुकडे नको करू, खूप उपकार होतील तुझे। रतन म्हणतो, रतनला त्याची दया येते। मग तो दगड उचलतो आणि एका कोपऱ्यात ठेवून देतो। एका ठोपऱ्यात ठेवून दिल्यानंतर त्याच्या घरी काही दगड असतात, त्याच्यात एक तो मोठा दगड घेऊन त्याच्या आसनं मूर्ती बनवायच्या कामाला सुरुवात करतो। काही दिवस काम केल्यावर ती मूर्ती बनते आणि रतन अगदी आनंदित असतो। त्याच्या घरी काही गावातली लोक त्याच्याकडे येतात। सरपंच साहेब म्हणतात, काय रे रतन, झाली का मूर्ती तयार? रतन म्हणतो, झाली। म्हणतो, मूर्ती घेतो आणि त्यांना दाखवतो। रतनी गावकऱ्यांनी त्याचं खूप कौतुक केलं। तेवढं ते गावकरीचं त्या कोपऱ्यात ठेवलेल्या दगड्याकडे लक्ष दिलं। तो सरपंच साहेब म्हणाला, सरपंच साहेब, तुम्हाला ते आठवत असेल, आपण गावात मंदिर बांधले, आपल्याला उमऱ्यासाठी एक दगड हवा आहे, तो मला दगड चांगला वाटतो। मग सरपंच साहेब म्हणतात, होय, आपण त्या मूर्तीसोबत तो दगड पण घेऊन जाऊ। आणि ती मूर्ती आणि तो दगड वाजत गाजत घेऊन गेले। तो उमरा आणि ती मूर्ती ठेवतो। उद्यापासनं सगळे त्या मूर्तीचं दर्शन घ्यायला आणि बघायला जात होते। पण व्हायचं काय, ते त्या उमऱ्यावर पाय ठेवून मग पुढे जायचं आणि त्याचं दर्शन घ्यायचा। लोक त्याच्यावर फुलं व्हायचे, प्रसाद ठेवायचे, चंद्राचं लेप लावायचे आणि त्या दगड्याच्या नशिबात होती फक्त लोकांची पायाला लागलेली धूळ। मग एक दिवस कोणी असते आणि ती मूर्ती म्हणते, मी बराच दिवस पाहतोय की तू एवढा दुःखी का बरा आहेस? तो दगड म्हणतो, तू तर सगळं बघतोच आहे, सगळं जो कोणी बघतो येतो तो माझ्यावर पाय ठेवून मग पुढे जातो। मला वेदना तर होतेच तर, पण बघ ना मी केवढं घाणेरडं झालोय। आणि तो देव म्हणतो, पण ह्या सगळ्याला तूच जबाबदार आहे, कारण की त्या मूर्तिकाऱ्याने जेव्हा तुझ्यापासून मूर्ती बनवायचं ठरवलं, म्हणून हातोळ्यांच्या घावांपासून वाचवायला तूच त्याला थांबवलो, म्हणून ती मूर्ती माझ्यापासून बनवली, म्हणून मी झालो देव आणि तू राहिल्या दगडासारखं दगडच। आणि त्याच्यानंतर जो कोणी भक्त यायचा ते दगड्याच्या तोंडावर यायचा, जय श्रीराम जय श्रीराम। त्याच्या तोंडावर कित्येक हजार वेळा देवाचं नाव घेतलं गेलं। म्हणून देव पण प्रसन्न झाला। देवाने एका साधूला त्या गावात पाठवलं आणि त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना गोळा केलं आणि साधू म्हणाला, मी बऱ्याच दिवसांनी पाहतोय, तुम्ही मंदिरात तर लाटा पण तुमची मंदिरात जायची पद्धत चुकीची। पहिला तुम्हाला त्या दर्शन त्या उमऱ्याचे दर्शन घ्यायला पाहिजे, दर्शन घ्यायला पाहिजे। जर पायरीच नसती तर तुम्ही मंदिरात जाऊ शकला नसता, म्हणून तुम्ही त्या उमऱ्याचं दर्शन घ्यायला लागेल। उद्यापासनं ते सगळे लोक ते मंदिरात जायचा, पहिला त्या उमऱ्याचं दर्शन घेऊन मग पुढे जायचा। म्हणून कोण असताना परत ती मूर्ती देव म्हणाली, आता बघ तुझं तर नशीबच उघडलं, जो आता तर तू चांगला राहिला। आणि तो दगड म्हणतो हो रे,
मला माझी चूक कळली, आता मी कष्टांपासून कधीच दूर नाही पडणार. तात्पर्य तात्पर्य आपण कष्टांपासून कधीच दूर पळू नये. थँक्यू.